परमिट रूमचा प्रस्ताव राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठविण्यासाठी 5,000 लाच मागणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबलला व विद्युत विभाग पुणे येथून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी 5,000 मागणी करणाऱ्या विद्युत निरीक्षकाला एकाच दिवशी लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. तक्रारदाराने बिअर बार परमिट रूमचा परवाना मिळवण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ताव बार्शी पोलीस ठाण्यातून जिल्हा विशेष शाखा पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्याकडे पाठविण्यात आला होता. प्रस्तावाचा अहवाल अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क सोलापूर यांना पाठविण्यासाठी जिल्हा विशेष शाखेतील पोलीस शिपाई युवराज महादेव कुंभार वय 29 यांनी 5,000 रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार सोमवारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. तक्रारदार युवराज कुंभार यांची भेट घेऊन 5,000 रक्कम देताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले, अशी माहिती पोलीस उप अधीक्षक अजित कुमार जाधव यांनी दिली. पी आय भोपे साहेब यांच्याकडे सुद्धा एक तक्रारदार आला. त्या तक्रारदारानं एस पी ऑफिस सोलापूर ग्रामीणच्या एस पी ऑफिसमधील एक पोलीस कर्मचारी युवराज कुंभार म्हणून आहे, तो तक्रारदाराला त्याचं जे बिअर बारचं परवाना आहे ते लायसन्स मिळण्यासंबंधी जी काही कागदपत्र आहे ती एक्साईज खात्याकडे पाठवण्यासाठी 5,000 रुपयाची लाचेची मागणी करत होता. ती सुद्धा लाच त्याला द्यायची नसल्याने तो अँटिकरप्शन खात्याकडे म्हणजे पी आय भोपे यांच्याशी संपर्क झाला. त्यावरून त्यांनी पुढील कारवाई केली आणि सध्याची लाचेची रक्कम स्वीकारताना युवराज कुंभार हा पोलीस कॉन्स्टेबल रंग्यात सापडलेला आहे. दोन्ही आरोपींच्या विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे. दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे. त्यांना आज रोजी कोर्टासमोर हजर करीत आहोत. माझं नागरिकांना एवढंच विनंती आहे की कोणताही लोकसेवक जर सरकारी शासकीय कामाकरता कायदेशीर कामाकरता लाचेची मागणी करत असेल तर त्यांनी आमच्या अँटीकरप्शन खात्याशी संपर्क साधावा किंवा 1064 फोन करावा. आम्ही आपल्याला योग्य ते उत्तर देऊ आणि त्याप्रमाणे कडक कारवाई करू, एवढी माझी विनंती आहे नागरिकांना. ही कारवाई अँटीकरप्शन ब्युरो पुणेचे पोलीस अधीक्षक संदीप दिवान, अपर पोलीस अधीक्षक दिलीप पोरस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक अजित कुमार जाधव, पोलीस निरीक्षक कविता मुसळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नीलकंठ जाधवर, महिला पोलीस नायिक अर्चना स्वामी, पोलीस कॉन्स्टेबल निलेश शिरूर, प्रफुल्ल जानराव, श्याम सुरवसे यांनी पार पाडली आहे.